प्रगत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारावी पॅटर्न राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर झिरो मिशन अंतर्गत कोरोनाचा नायनाट करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मिशनलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक 19 वायले नगर नगरसेविका मनीषा साईनाथ तारे आणि उद्योजक साईनाथ तारे यांच्या मागणीनुसार मोफत कोरोना अँटीजेन टेस्ट शिबिराचे आयोजन आज वायले नगर येथे करण्यात आले होते. सदैव कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोरोना अँटीजेन टेस्ट कॅम्प नगरसेविका मनीषा ताई साईनाथ तारे वायले नगर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केला होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या चिकणघर नागरी आरोग्य केंद्राच्या सहाय्याने सदरील कॅम्प आयोजित करण्यात आला. आपले कुटुंब आपली जबाबदारी या अभियाना अंतर्गत आयोजित कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना टेस्ट करणे सोयीचे व्हावे व प्रभाव कोरोना मुक्त व्हावा ह्यासाठी कोरोना अँटीजेन टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जैन संघटना तसेच एनसीएच्या संघटनेच्या माध्यमातून हा कॅम्प राबवण्यात आला. यशस्वीतेसाठी काँग्रेस कल्याण तालुका अध्यक्ष परशुराम पितांबरे, प्रभाग क्रमांक 19 शाखा प्रमुख प्रकाश चव्हाण, प्रभाग क्रमांक 19 उपशाखा प्रमुख राम सरोदे, प्रभाग क्रमांक 19 उपशाखा प्रमुख गणपत कदम, उपविभाग प्रमुख राजेश लोंढे, मंगला पार्क सोसायटी अध्यक्ष मोहम्मद तडवी, युवा सेना उपविभाग अध्यक्ष उमेश परब, युवा सेना उपविभाग अध्यक्ष सागर ताळे, अमित देशमुख, तुकाराम साबळे, प्रकाश राले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणत्या योजना आणल्या? मंत्री माननीय उद्धव साहेबांनी जे आवाहन केलंय, माझा परिवार माझी जबाबदारी, हेच बेस पकडून माझा हा वाढ आहे की माझी जबाबदारी या संकल्पनेने नगरसेविका मनीषा तारे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मिशन झिरो आणि चिकणघर नागरी सुविधा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज अँटीजेन टेस्ट शिबिर आयोजित केलेलं आहे. तिथे आता आपण आपल्याकडे प्रोसिजर चालू आहे, दोन पेशंटला चेकिंग पण केलेलं आहे आपण. त्याच्यापैकी मला वाटतं एक निगेटिव्ह आलेले आहेत, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आलेले आहेत आणि तिसरे पेशंट आपले परशुराम पितांबरे करताय. मला सांगायचं एवढंच आहे की प्रत्येकाने आपापली जबाबदारी घ्या. प्रत्येकाने जबाबदारी घेतली तर ह्या कोरोनावरती मात करायला आपल्याला सहज सोपं जाईल. जर प्रत्येकाने काळजी नाही घेतली तर मग डॉक्टर्स पोलीस जे रस्त्यावरती उतरून सर्वांचं रक्षण करतायत, डॉक्टर दिवस रात्र मेहनत करतात, त्यांच्या मेहनतीला यश येणार नाही. आपलं जर वाटत असेल की या महामारीतून आपण मुक्त व्हावं तर आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, माझा परिवार माझी जबाबदारी समजून काम केलं पाहिजे. त्या अनुषंगानेच आपण आज हा शिबिर लावलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री के आह्वान के अवसर पर ये तारे मैडम को नगर से भी हमारे इधर तरह से बहुत अच्छा काम करते और उसके अलावा इधर का जो पब्लिक है, कोई कोई आदमी लोग को फाइनेंशियल प्रॉब्लम भी होते हैं, उसको फ्री टेस्टिंग का जो मतलब किया है, इसके लिए तारे मैडम और इधर का KDMC का जो अधिकारी लोग हैं और अपना आजू बाजू का सभी अच्छा अच्छा आदमी लोगों को बहुत बहुत धन्यवाद देना चाहते हैं. और एक बार बोलना चाहते हैं, आगे के लिए ये प्रचार करके कल्याण को सीरो निकालने के लिए सभी लोग मेहनत करना पड़ेगा. इसके लिए कोविड सीरो कल्याण सबसे महाराष्ट्र में फर्स्ट नंबर में आने के लिए KDMC के लिए सभी बहुमूल्य आदमी लोगों को और उन लोग डॉक्टर भी होने दो जो अपना इधर का तरह से सभी काम करते हैं 24 घंटा
घर छोड़ के, परिवार को छोड़ के, बच्चे लोग को छोड़ के, इवन पुलिस लोग भी आने दो, अपना हेल्थ इंस्पेक्टर लोग भी आने दो, सभी तरह से बहुत बहुत धन्यवाद देना चाहते हैं, आगे भी करना चाहते हैं। सभी लोग सोच के सीरो कल्याण का मतलब क्या होते वो अपने खुद लेने के बाद अपन लोग सभी सुविधा यूज कर दीजिए। बहुत बहुत धन्यवाद तारे मैडम, आगे भी बढ़ना चाहते हैं, हम लोग आपके साथ हैं। आज आदरणीय उद्योगपति साईनाथ तारे साहब यांच्या सौभाग्यवती पत्नी या प्रभागाच्या नगर सेविका आदरणीय मनीषाताई तारे मैडम यांच्या सहकार्याने या ठिकाणी एंटीजेना शिबिर जे आयोजित केलेले आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही प्रभागाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। असे उपक्रम राबून जनतेच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे कोरोनाबाबतचा तो दूर करण्याचे प्रयत्न उमेदवाराने या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि ते कौतुकास्पद आहे। कोरोना रोग महामारी आहे निश्चितच आहे, पण त्याला घाबरून घरात बसूनही चालणार नाही, या ठिकाणी येऊन वास्तविक प्रत्येक नागरिकाने या उपक्रमाला सहकार्य करणं अतिशय गरजेचं आहे। मी पॉझिटिव्ह आहे की नाही आहे हा पुढचा प्रश्न आहे, असला तरी त्याच्यावर उपाय या ठिकाणी आहेत आणि नसला तर अतिशय उत्तमाचे आहेत, पण माझी शरीर प्रकृती कशी आहे ही तपासणं आजच्या ह्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे। आणि ते करण्यासाठी ज्यांनी तारे साहेब आणि तारे मिसेस तारे साहेबांनी जो उपक्रम लाभ या ठिकाणी सुरू केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि असेच उपक्रम त्यांनी यापुढे राबवावे अशी आम्ही अपेक्षा करतो। आणि मी माझे दोन शब्द संपवतो।